लोकांना विकासाचं राजकारण आवडतं. श्रीकांत शिंदे. आज डोंबिवलीत शेकडो तरुणांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दर दिवस सकाळी उठून टीका टिप्पणी केली जाते, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यात विकासाची कामे सुरू आहे असं बोलत अप्रत्यक्षपणे श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊतांसह उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. पुढे बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की यांनी दर दिवस उठून जे शिव्या श्राप देणे, टीका करणे, हे जे राजकारण सुरू आहे त्याला कंटाळून लोकांनी विकासाच्या राजकारणाला प्राधान्य दिले आहे. लोकांना विकासाचं राजकारण आवडतं आणि विकासाचे राजकारण पाहून विविध पक्षातले कार्यकर्ते, तरुण तरुणी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले. आपण जर पाहत असाल की गेल्या 1.5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून मोठ्या संख्येमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कामाने प्रभावित होऊन जे हे या ठिकाणी प्रवेश करतायत. आणि आज ही डोंबिवलीच्या शेकडो तरुणांनी जे आहे हे या ठिकाणी अमर महाजन यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. शिंदेसाहेब ज्या प्रकारे काम पूर्ण महाराष्ट्राभर करतायत आणि एक विकासाचं राजकारण जे लोकांना अपेक्षित आहे त्या विकासाच्या राजकारणावरती लोकांना अपेक्षित काम जे आहे हे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होत आहे, म्हणून एवढ्या मोठ्या संख्येमध्ये लोक जे आहेत या ठिकाणी प्रवेश करतायत. आपण जर पाहिलं असेल 2 दिवसाअगोदर ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश जे आहे ते शिवसेनेला त्या ठिकाणी मिळालं, कारण की लोकांना जे आहे हे विकासाचं राजकारण या ठिकाणी आवडतं, ना की रोज उठून जे आहे ते एक दुसऱ्याला शिव्या घालणं, टोमणे मारणं, शिव्या शाप देणं आणि टीका करणं. मला वाटतं लोकांना जो आहे तो ह्या गलिच्छ राजकारणाचा कंटाळा आलेला आहे. लोकांना विकासाचं राजकारण या ठिकाणी पाहिजे आणि म्हणून मला वाटतं जो हे काम महाराष्ट्रामध्ये होत आहे त्याला प्रभावित होऊन अमर महाजनसारखे अनेक तरुण जे आहेत हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत आणि येणाऱ्या काळामध्ये हा प्रवेश जो आहे तो असाच होत राहील आणि मोठ्या संख्येमध्ये जे आहेत हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून लोकं जे आहेत ते जोडत जातात. थँक्यू.